सुरुवात झालेली आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पहिल्या मालाच्या गणपतीचं पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। पहिल्यांदाच नाशिक मध्ये सकाळी सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात नाशिक मध्ये देखील बाप्पाच्या मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे। गिरीश महाजन नाशिक मनपाचे आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या आवाजावर ठेका धरत या मिरवणुकीत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। याचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। थोड़ा सा मागे मानाच्या गणपतीच्या मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या या जुन्या नाशिक परिसरामध्ये आहे। अगदी काही वेळापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पहिला जो मानाचा गणपती आहे त्या गणपतीचं पूजन झाल्यानंतर या मंडळांच्या मिरवणुकीला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। ढोल ताशांच्या आवाजात या गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। खरं तर पहिल्यांदाच दुपारी ऐवजी सकाळी या गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झालेला आहे। अनेक गणेश मंडळ आहेत, 20 ते 24 जे गणेश मंडळ आहेत या मिरवणुकीमध्ये एकूणच सहभाग घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आपण बघू शकतो की मागे अशा पद्धतीचं गणेश मंडळ जे आहेत एकामागो एक अशा पद्धतीनं जे आहे लाईनीमध्ये येत आहेत आणि काही अधिकारी इथं आहेत महापालिकेचे ते इथे या खरं तर गणेश मंडळांच्या मिरवणुकीमध्ये आहे उत्साह करत आहेत। महापालिका आयुक्त आहेत, त्याच पद्धतीने इतर काही अधिकारी आहेत, या सगळ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अत्यंत उत्साहाच्या वातावरणात भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला जे आहे हे सगळेजण एकूणच निरोप देताना आपल्याला बघायला मिळतोय। किरण गोटूर, जय महाराष्ट्र। 10 दिवसांच्या भक्तांच्या भेटीनंतर आज सकाळी नागपूरचा राजा अखेर विसर्जनासाठी निघालाय। नागपूरचा राजा अगदी राजेशाही थाटात आपल्या विसर्जन मिरवणुकीत निघाला आहे। भक्त देखील मोठ्या संख्येने लाडक्या राजाला निरोप देत आहे। बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात झाली असून संध्याकाळी कोराडीच्या तलावात बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। गणपती बाप्पा होय, गणपती बाप्पा होय, गणपती बाप्पा होय।